आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कॉफी म्हण्या आता या वेळेला कॉफी? पण भाई मी तुला कॉफीच देऊ शकतो. चीयर्स. हाय जय वीरू, इतकं काय मोठा जोक झाला मलाही सांगा. मी असते तुला जोक कळला हा एक जोकच झालाय. अरे वा, मणी सरांचा मूड आज जागेवर दिसतोय. ते जुने टिपिकल मणी सर परत आल्यासारखे वाटतायत. मला टोचून बोलणारे, माझ्या प्रश्नांना उलट उत्तर करणारे. नाईस, चांगलंय मणी. इनफॅक्ट मला काय वाटतंय माहितीये, मध्ये जे काही झालं ते आपण सगळ्यांनीच विसरूया आणि जोमाने कामाला लागूया. सुजित तुला माहितीये का, आपल्या वर्करचा स्पीड सुद्धा वाढला आहे, चांगलं काम करतायत ते. आणि याचं कारण माहितीये का तुम्हाला? कारण आता काहीच डिस्ट्रॅक्शन नाहीये. संजीता, तू विषय काढलाच आहे म्हणून तुला सांगतो, आपल्या फॅक्टरीला मिळालेल्या काही ऑर्डर्स पैकी काही ऑर्डर्स आपण आउटसोर्स करतो. डिटेल्स तुला मणी सांगेलच. आउटसोर्स का सुजित? अरे आपल्याकडे पुरेसे वर्कर्स आहेत, आउटसोर्सिंगची काही गरज नाही आपल्याला. संचिता, हे मी तुला सांगतोय, सल्ला नाही मागत आहे, विचारल्यानंतर सल्ला द्यावा हो ना. नाही तसं नाही, माझं म्हणणं इतकंच आहे की आपल्याकडे वर्कर्स आहेत ना, काम आउटसोर्स करायचं म्हणजे पैसे जास्त वाढतील, खर्च वाढेल आपला, फायदा काही नाही होणार आपल्याला. बजेटिंगचं काम माझं आहे संचिता, सो तू याची काळजी करू नकोस. आणि या ज्या काही स्पेशल ऑर्डर्स असतात ना, यात क्वांटिटी नाही क्वालिटी मॅटर करते, म्हणून आपण हे आउटसोर्स करतोय. गॉट इट? मणी सर, माझं म्हणणं तेच आहे, गरज काय? या आधी सुद्धा आपण अशा स्पेशल ऑर्डर्स घेतल्याच आहेत ना, त्या आपल्याच वर्कर्सनी पूर्ण केल्यात. मला नाही आठवत कधी एका क्लायंट कडून कंप्लेंट आली, म्हणून म्हटलं की गरज काय. संजिता, प्रत्येक गोष्टीची सुरुवात कधीतरी होते, ही या गोष्टीची सुरुवात असं समज. आणि तसंही हे सगळे डिसिजन्स घेण्यासाठी आम्ही आहोत की? तू फक्त तुझ्यापर्यंत आलेल्या ऑर्डर्स, तुला मिळालेल्या सूचना फॉलो करण्याचा प्रयत्न कर, इतरांकडनं काम करून घे, हे तुझं काम आहे. हे जमेल तुला? हो, का नाही जमणार. परफेक्ट, मग मी मेल करतो तुला तसा. सुजित, तुला एक सांगायचं राहिलं, चल ना. बोल ना. ती जी मशीन आहे त्या मशीन मध्ये आपल्याला सगळं. यांच्यात बट्टी झाली, पण त्या पार्टीत जवळपास हाणामाऱ्या करायच्या बाकी होत्या. काय वैताग आहे यार हा. दोघेही एकाच मुलीच्या मागे लागलेत, पण एकमेकांना टाळ्या काय देतायत, हसतायत काय. संचिता, यांच्यात काय शिजतंय हे बघायला. मला तरी वाटतंय तुला चोपून चापून बसल, पण जर का फिटिंगचा काही इश्यू झाला तर मी लगेच करून देईन, पण त्याची काही बी गरज पडणार नाही. मी आताच ट्राय करते. अगं स्वानंदी, अगं फक्त 3 तासात किती मस्त ड्रेस शिवलास तू. काय स्पीड आहे यार तुझ्या कामाचा. अगं आता तिला नीट फिटिंगला बसलं म्हणजे झालं. फिटिंगचं मला माहित नाही, पण ड्रेस एकदम बेस्ट दिसतोय बघ. आणि मला सुद्धा असाच ड्रेस शिवून पाहिजे. तुला बी असाच ड्रेस शिवणार, मस्त शिवणार. हो. या टाळ्या स्वानंदी तुझ्यासाठी होत्या. कशी दिसते मी? अग प्रणिता,
खरंच भारी दिसतीये बघ. किती मस्त वाटत ग हा. अगं असं वाटतच नाही की तू शिवलाय, असं वाटत मी एखाद्या बुटीक मधून घेतलाय. आणि याची फिनिशिंग पण काय प्रॉपर झालीये, कमाल आहे यार तुझी. हो ना, खरंच खूप मस्त शिवलाय ड्रेस. जसी तुझा पार्सल आलाय. पार्सल? हा माझ्यासाठी. बघ पिंक रॅपर. काय काय तुमचं काय झालं? का घाबरलीस एवढी? हो ना, आणि अशी का ओरडतेस? त्या बॉक्स मध्ये काय आहे? अगं कसलं पार्सल आहे ते? काही पार्सल बिरसल नाहीये. हिचं झालं ना ड्रेस शिवून. आता लई रात्र झाली आहे, मला आवरायचंय. तुम्ही निघा, चला झोपत, लई लेट झाले. अगं पण तुझे पैसे? ते उद्याला दे, काही काही घाई नाही मला. चला अगं काही नाहीये, काही नाही. चला चला चला. अरे थँक्यू. हा ठीक आहे ठीक आहे, गुड नाईट. जेसी काय झालंय मला सांगणार आहेस का? सगळ्यांसमोर उगा चर्चा नको म्हणून मी विषय नाही वाढवला. काय आहे या बॉक्स मध्ये? सांगणार आहेस का मला तू का घाबरली? चुकीला माफी नाही मिस जेसी. पत्रकार आहेस म्हणून लई उडायचं नाही. ताबडतोब माफीनामा लिहून द्यायचा, नाहीतर आता खोट बोट आलंय. बॉक्स मधून पण पुढच्या वेळी तुझं खरं बोट यात असेल.